Everyone, today we are going to discuss vant hoff avogadros law. This is the last law from osmotic pressure. Statement asa hai, two solutions of equal concentration exert same osmotic pressure at the same temperature. Dusra statement asa hai, equal volumes of isotonic solution contains an equal number of particles at a given temperature. Theek hai, to yacha artha asa hai, tyasathi apan ek diagram consider karuya. या डायग्राम मध्ये मी एका बाजूला 1 मोलार सुक्रोज सोल्यूशन घेतलेला आहे, दुसऱ्या बाजूला मी 1 मोलार युरिया सोल्यूशन घेतलेला आहे. 1 मोलार सुक्रोज सोल्यूशन मध्ये पण सेम नंबर ऑफ पार्टिकल्स असणार जितके 1 मोलार युरिया सोल्यूशन मध्ये असणार. म्हणजे फॉर एग्जांपल ह्या बाजूला जर एवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर ह्या बाजूला सुद्धा एवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स असतील. बरोबर, ह्या दोन सोल्यूशन्सना आपण आयसोटोनिक सोल्यूशन्स म्हणू शकतो, जसं आपण लास्ट लेक्चर्स मध्ये डिस्कस केलेलं होतं. बरोबर आहे, आणि आयसोटोनिक सोल्यूशन्सचं जे ऑस्मॉटिक प्रेशर असतं ते सेम असतं. ह्याचाच अर्थ काय, इक्वल व्हॉल्यूमचे आपण दोन सोल्यूशन्स घेतले आणि त्याचे जर ऑस्मॉटिक प्रेशर सेम असेल, ते जर आयसोटोनिक सोल्यूशन्स असतील तर त्याच्यामध्ये सेम नंबर ऑफ पार्टिकल्स असतात. ठीक आहे, किंवा दुसऱ्या भाषेत आपण असं सांगू शकतो की जर आपल्याकडे दोन सोल्यूशन्स आहेत त्यांचा व्हॉल्यूम इक्वल आहे, त्याच्यामध्ये सेम नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, तर असे सोल्यूशन्स एकमेकावर सेम ऑस्मॉटिक प्रेशर एक्झर्ट करतात. ह्याचा अर्थ काय आहे की इकडं 1 मोलार सुक्रोज सोल्यूशनमध्ये प्रेझेंट असणारे जे काही सोल्यूट पार्टिकल्स आहेत ते आणि 1 मोलार युरिया सोल्यूशनमध्ये प्रेझेंट असणारे जे काही सोल्यूट पार्टिकल्स आहेत ते एकमेकावर सेम ऑस्मॉटिक प्रेशर काय करणार, एक्झर्ट करणार. त्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि कोणत्याही कंपार्टमेंटमधून कोणत्याही कंपार्टमेंटमध्ये सॉल्वंट मॉलिक्यूलचा फ्लो होणार नाही. ठीक आहे, तर हा आहे आपला ॲव्होगॅड्रोज लॉ. पुन्हा एकदा स्टेटमेंट बघा, टू सोल्यूशन्स ऑफ इक्वल कॉन्सन्ट्रेशन एक्झर्ट्स सेम ऑस्मॉटिक प्रेशर ॲट द सेम टेम्परेचर. ठीक आहे, टू सोल्यूशन्स ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन एक्झर्ट सेम ऑस्मॉटिक प्रेशर ऑन ईच अदर. दॅट मीन्स समजा ह्या सोल्यूशनचं ऑस्मॉटिक प्रेशर π1 आहे, युरिया सोल्यूशनचं ऑस्मॉटिक प्रेशर π2 आहे, तर दोघांचं ऑस्मॉटिक प्रेशर काय असणार आहे, इक्वल असणार आहे वेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ द सोल्यूशन्स आर इक्वल. C1 इक्वल्स टू C2, म्हणजे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर दोघांचं ऑस्मॉटिक प्रेशर पण काय असणार, इक्वल असणार आहे. आणि इक्वल व्हॉल्यूम ऑफ आयसोटोनिक सोल्यूशन्स कंटेन इक्वल नंबर ऑफ पार्टिकल्स. आयसोटोनिक सोल्यूशन्स म्हणजेच काय, असे सोल्यूशन जे एकमेकावर सेम ऑस्मॉटिक प्रेशर एक्झर्ट करतात, अशा सोल्यूशन्सना आपण आयसोटोनिक सोल्यूशन्स म्हणतो, ज्यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन काय असतं, सेम असतं. आणि त्यामुळे ऑब्व्हियसली त्या दोन्ही कंपार्टमेंटमध्ये पार्टिकल्सची संख्या काय असणार आहे, सेम असणार आहे. तर दुसऱ्या स्टेटमेंटचा तोच अर्थ आहे, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ आयसोटोनिक सोल्यूशन कंटेन्स इक्वल नंबर ऑफ पार्टिकल्स ॲट अ गिवन टेम्परेचर. ठीक आहे, तर हा लॉ मॅथमॅटिकली कसा एक्सप्लेन करणार आहेत बघा. आपण कन्सिडर करा सोल्यूशन 1 ज्याचं ऑस्मॉटिक प्रेशर आहे π1, व्हॉल्यूम V1, त्याचे नंबर ऑफ मोल्स आहेत N1, R इज अ कॉन्स्टंट, T1 इज द टेम्परेचर. सोल्यूशन 2 ह्याच्यामध्ये समजा ऑस्मॉटिक प्रेशर आहे π2, व्हॉल्यूम आहे V2, नंबर ऑफ मोल्स आहेत N2, R हा कॉन्स्टंट आहे आणि T2 हे टेम्परेचर आहे. इथे जर इफ π1 इक्वल्स टू π2 म्हणजेच काय, ऑस्मॉटिक प्रेशर सेम असेल, V1 इक्वल्स टू V2 व्हॉल्यूम सेम असेल, T1 इक्वल्स टू T2 म्हणजे टेम्परेचर पण सेम असेल, अशा वेळेला N1 विल बी इक्वल्स टू N2 म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्स नंबर ऑफ पार्टिकल्स दोन्ही सोल्यूशन्समध्ये काय असणार आहेत, सेम असणार आहेत. दिस इज अवर वँट ऑफ ॲव्होगॅड्रोज लॉ. आय होप यू आर क्लिअर विथ दिस थिंग. थँक्यू व्हेरी मच.